आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या लग्नातल्या अंतरपाठाची गोष्ट. माझं आधीच डिसाईड झालं होतं की मला युनिक असा अंतरपाठ बनवायचा आहे. मग लग्नाची थीम जेव्हा पैठणी ठरली तर मी लगेच तो बनवायच्या कामाला लागले. मी बऱ्याच पॉसिबिलिटीज ट्राय केल्या, पण मार्केटमध्ये दिसणारे अंतरपाठ हे फक्त एकाच बाजूने छान दिसतात आणि मला ते तसं नको होतं. माझी इच्छा होती की माझा अंतरपाठ दोन्ही साईडने छान असावा. तर अंतरपाठ बनवण्यासाठी मी एक चटई बॉर्डरची सुंदर अशी पैठणी घेतली आणि त्यावर लावायला गोल्डन कलरची खूप छान अशी वर्कवाली लेस घेतली. तर आता आपण या लेसचा स्वस्तिक बनवणार आहोत, जे हिंदू धर्मामध्ये अगदी शुभ मानलं जातं. मंगलाष्टका बोलताना हा अंतरपाठ नवरा नवरीच्या मध्ये पकडला जातो. तो मान मामाचा असतो आणि त्यानंतर हार घातले जातात. मी हार घालताना कशी मजा केली होती ते तुम्ही माझ्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये पहा. आता आपला स्वस्तिक बनून तयार झाला आहे आणि तो असा काहीसा दिसतो आहे. आता सेकंड टास्क, ज्यासाठी आपल्याला लागणार आहे फॅब्रिक कलर, तो एका प्लेटमध्ये मी असा पोर करून घेतला आहे. तो कलर खूप घट्ट आहे म्हणून त्यात थोडं पाणी ॲड केलं आहे आणि व्यवस्थित पसरवून घेतलं आहे. बेसिकली मला माझ्या अंतरपाठावर माझ्या आईवडिलांच्या हाताचे ठसे हवे होते आणि तो अगदी मेमोरेबल बनवायचा होता. अंतरपाठाच्या एका बाजूला मी माझ्या मम्मी पप्पांच्या हाताचे ठसे घेतले, तर दुसऱ्या बाजूला कौस्तुभच्या आईवडिलांच्या हाताचे ठसे घेतले. अशा प्रकारे तयार झाला माझ्या लग्नाचा अंतरपाठ. तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.